आम्ही नुसतं डाग्यात पळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत एमआयडीसी कर येईल. तरी देखील माणूस पुन्हा 19 मतं मागायला येतो. माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे, भावनिक होऊ नका. ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजी रोटीची निवडणूक आहे, पुढच्या जनते पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मला विकास करायचा अनुभव आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायची आवड आहे. मी आजही रात्री 1 झोपलो तर सकाळी 6 उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. मला आता काहींनी सांगितलं की दादा, काहींनी उमेदवार म्हणून येत असताना अशा प्रकारच्या वल्गना केल्या की जर आम्ही इथं एमआयडीसी आणली नाही तर 2019 मतं मागायला येणार नाही. परंतु मतं मागायला आले, एमआयडीसी आली नाही. तुम्ही पण 2019 निवडून दिलं. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे, भावनिक होऊ नका. ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजी रोटीची निवडणूक आहे, पुढच्या जनते पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही म्हणाल मग अजित पवार तुम्ही काय करणार आहे? मी माझ्या इथं केलंय आणि मग तुमच्याकडे आलोय. मी बारामतीचा चेहराबोरा बदललाय. अनेक लोक जाहीर सभेच्या निमित्तानं मध्ये मी वर्ध्याला होतो, नागपूरला होतो, त्या ठिकाणी अमरावतीला होतो, तिथं लोक म्हणायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही आमचा बारामती करून दाखवू. हे तिथली लोक सांगतात. मी मुळात बारामती डेव्हलप करून तुमच्या पुढे आलेलो आहे. मला विकास करायचा अनुभव आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायची आवड आहे. मी आजही रात्री 1 झोपलो तर सकाळी 6 उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. कधी मी मुंबईत असू, पुण्यात असू, माझ्या बारामतीमध्ये असू, जिथं कुठं मी मुक्कामला असेल तिथं मी 5 उठतो, 6 कामाला लागतो. माझी ती आवड आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी असतात. मला कामाची आवड आहे, मला विकासाची आवड आहे, आणि त्याच्यामुळं हे सगळं मी करतोय. मी राज्याचं पण भलं करण्याचा प्रयत्न करतोय. बोरवेल्लेकरांनो, तुम्हाला आठवत असेल, माझ्या हातामध्ये मी 91 खासदार होतो, त्यावेळेस पिंपरी चिंचवड आणि तो सगळा एरिया बारामती लोकसभा मतदारसंघात होता. त्यावेळेस तुमचा बोरवेला मुळशी खेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. नाना नवले, अशोकराव मोहोळ, शिवाजीराव आढळराव, रामकृष्ण मोरे यांना तुम्ही निवडून द्यायचा त्या काळामध्ये. आणि त्यावेळेस तुमचा हा तालुक्याच्या ऐवजी माझ्यामध्ये शिरूर होता आणि खडकवासल्याच्या ऐवजी माझ्यामध्ये पिंपरी चिंचवड हवेली होतं. पण मी पिंपरी चिंचवड हवेलीचा एवढा बदल करून दाखवला, तिथं विचारा तिथल्या लोकांना की जे एकेकाळी कामाला जायचे पिंपरी चिंचवडमध्ये बजाज आणि फिर त्याच्यामध्ये टाटामध्ये, मुक्कामाला पुण्यात यायचे, कारण पुण्यामध्ये मुलामुलींची शाळेची व्यवस्था चांगली होती, राहायचं सोयीचं होतं. आता काम पण तिकडं करतात, मुक्काम पण तिकडं करतात, एवढं चांगल्या सुविधा त्या पिंपरी चिंचवडमध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही काम करतो, आम्ही नुसतं डाग्यात पळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत एमआयडीसी कर येईल. तरी देखील माणूस पुन्हा 19 मतं मागायला येतो. माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाचा ऐकत नाही, मग तो पुराच करतो. ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे. मी थोडासा कडक असेल पण कामाकरता कडक आहे. मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढे मी कडक भूमिका घेत असेल, पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलंसं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत. मुळात एमआरईसीचा प्रश्न आहे. मी ते खातं आहे आमच्या उदय सामंतकडं, त्याच्याबद्दल तिथं एमआरईसीचे CEO आहेत, उदयची आचारसंहिता संपू द्या. मला 4-5 वेगवेगळ्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत. कुणी उतरवलीची जागा सुचवलेली आहे, कुणी आणखीन कुठली जागा सुचवलेली,
मित्रांनो, एमआयडीसीला जरा जास्त जागा लागते. मला कुठल्या पट्ट्यामध्ये जिथं लोक शेतीवाडी करत नाही आणि ते जमीन खुशीनं देतील त्यांना मोबदला आम्ही चांगला देऊ. ती जमीन घेतल्यानंतर त्यांना काही पटीमध्ये मोबदला देऊ, जेणेकरून त्यांना दुसरी जमीन चांगली घेता येईल. ह्या प्रकारचं काम आम्ही महायुतीच्या मार्फत करू. आम्ही पण शेतकरी, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही. मगाशी बोलत असताना मदत पुनर्वसनाचा मुद्दा इथं कोणी काढला, सुदैवाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच मदत पुनर्वसन खातं आहे, अनिल भाईदास पाटलांकडं. मी त्याच्याबद्दल त्याचे अधिकारी आपल्या काउन्सिल हॉलला बोलून, तुम्हाला बोलून ती चर्चा करीन. पण तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो, अनेक जण इथं बसलेले मला भेटत असतात. त्याच्यामध्ये हे जे काही मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत त्याच्यामध्ये मला महायुतीच्या सर्वच प्रमुखांना सांगायचंय की तुम्ही आता आपण दिलंय पत्र करेल अजित पवार असं काम होत नाही. त्याकरता पिच्छा पुरवावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आणि तुम्ही सारखा पाठपुरावा केला तर मी तुमच्यावर चिडणार नाही, उलट मी म्हणेल की हे बरोबर करतायत. आपण अधिकाऱ्यांना ठराविक टाइम दिला पाहिजे आणि काम करून दिलं पाहिजे. तशा प्रकारे आपण एमआयडीसीचा प्रश्न सोडू. हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुमच्या इथं गुंजवणी धरण आहे. आम्ही लोक बोलत असताना तुमच्या इथं आमचे विरोधक हे असा प्रचार करतात, बघा आपलं भोरचं पाणी, निरादेवगडचं, वीरचं, वीर पुरंदरमध्ये येतं, पाटघरचं चाललंय, खाली चाललंय, खाली चाललंय, आपण फक्त पाणी बघतोय, धरण आपल्या उशाशी आणि आपण मात्र उपाशी, ही आपली अवस्था. अशा प्रकारची भावना तुम्हाला लोकांच्या मनामध्ये येते.